सिपाही निहाले गुण मुन्ना ते पटिले मी तर एकच डोर गुंबा मा तिने किलो आवडते या बाजूला पोरा उभा आहेत ना त्या दोन चार पोर येले छाया माझ्या आई तिकडे तूच पाहिजे माझी भावना माय ना ही जडा तुम्ही ही जडा आणि बटाटे कुठे अरे खाली बट तुला राजा मा तुला राजा बसा बसा महाराज शांती महाराज बसा हा बसा महाराजांचा विजय असो रामचा बी विजय असो बरं आम्ही काय म्हणतो लग्नाला आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या अमरपूर शहरामध्ये व्यसन नाही आहे आम्ही मोठं मोठं हा मग रूम आहे ना आपला रूम जा तुम्ही तू वाटे थांबे म्हणा रूम बसा महाराज बसा मायला दोन राजा आले आता कोणता कोणता राजा येत असं काय काय राजा येत अस मारवी बाप परनाम लनी परनाम लनी हा खाले पटले नाही तर तुन टकला फोडी टाकसू कसा महाराज वा वा तांड्यावरचे बी महाराज आले पारधी राजे आले आमचे शांतीपूर शहराचे शांती महाराज आले आमचे कोंबडे राजा कोंबडीकडे चुटका मारायला गेले वाटत आले 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 कोंबड्या आले का तुमचं सुद्धा आमच्या अमरपूर शहरामध्ये स्वागत आहे महाराज या लग्नाला आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन बरं मला खावायला जास्त लागेल बरं कोंबड्या आहेत ना कोंबडे कोंबड्या आहेत कोंबड्या खाऊ का कोंबड्या खाऊ का मग आहे का बाजरीचे पोत बाजरीचे पोत तीन पोत तीन पोते गवना पोता गवना पोता तीन पोता तीन पोता तांदूळीने पोता आंधीना भी पोता तीन पोता एकटा मला खावायला लागेल म्हटलं तुमले खावायला लागेल कोंबडे राजा एक काम करा आमना गावनी पांढरी मोकळी आहे तुमले जितलं लागेल तिथलं खायल्या आणि तुमनं तुमच्यासाठी बठिल्या महाराज बसा महाराज तुमचं सुद्धा आगमन झालं या ठिकाणी मन मोहन खाले पटील येणार नाही तू एकच थापट मग मुती देशी तू पहिला तुम्हाला राजामा चालले गे म्हणा राजामा येईल तुम्ही एकवीर राजाने वटवट करा चांगला झाली तरी सबक्स झाला तुम्ही मी भूक जो नको बटाटे तुला दरबार मा चाल गे अवमाना दरबार आहे बटाटे खाले मी मायना चक्रम कुणी चक्रम नी ओ चक्रिया तुला राज्य मा तुम्हाले अवमाना दरबार आहे रान डुक्कर ना फोट नका तर आवाज काढा विजय बापूंचा सुद्धा विजय असतो वेडा दिसतो का तुला मी म्हणलो का तुला पागल आहे पागल नाहीये वेडाने पागल नाहीये मन ध्यान मागू ना एक तास झालं उभा मी इथं मेंटल आहे का तुम्ही आहो हे राजांना पण म्हणतो मेंटल आहे का तुम्ही ते बोलताय अरे आम्हाला असं असं
हे कोण आहे? महाराज सगळे राजे आले, शांतीपूर शहराचे राजे शांती महाराज ते येते, ते शांत करतात. राजांशी मला घेणे देणे नाही काही. बरोबर. हे कोण आहे काय मला काय गरज त्यांच्याशी? लग्न करायचं तुझ्या बहिणी सोबत. मग बहिणी संगे लग्न करणार आहे. हा तुझे काकाही चालेल, तुझ्या मावशीची चालेल, पण तुझी बहीण पाहिजे. मग तुझीच बहीण पाहिजे ना मला. पण मी कोणले मानेले बहीण? कोणाला? कुरगदडीले बहीण मला. आम्हाला बसायची व्यवस्था कुठं? तुम्ही त्या शांतीपूर जे राजे राजे त्यांच्या मांडीवर बसा, बसा त्यांच्या मांडीवर बसा. महाराज आमच्या खुर्च्या आहे ना दुरुस्तीसाठी टाकल्या. बर. तर सगळ्यांसाठी कोणत्याही राजाला भेदभाव नको. बर. एक राजा खाली बसेल, एक राजा वर बसेल, म्हणून सगळ्यांसाठी सगळा म्हणजे नेट, या नेटवर बसा तुम्ही. येडे पागल लोक आहे तुम्ही, सर्व सर्व पागल आहे. चांगला नाही बाबा, कोणतरी चांगला असं म्हटलं. बसा महाराज. बाप रे सगळे राजा आले. नारायण नारायण नारायण. हा ते औकिडा पाळणार राहू ना. नारायण तुमचं सुद्धा स्वागत महाराज. नारायण खाले बसून या ना महाराज. नारायण खाले बटिले रे नाही तर तुला एकच दणका मारतो ना. येणं खाटा तुम्ही. बसा महाराज, बसा महाराज. ताई साहेब. ओ बाबा साहेब. ऐक ऐक सगळ्या देशाचे राजे आले. राजे महाराजे सर्व आले. सर्व आले. त्यांची जेवणाची व्यवस्था सगळ्यांची झाली. बसण्याची व्यवस्था झाली. चहाची व्यवस्था, चहा पाणी सुद्धा झाली. सर्व काही व्यवस्थित. कुठल्याही राजाला त्यांचे नाही. नाही. माझ्या वडिलांचं नाव खराब होतं का? नाही नाही. कारण एकही राज्याची सोय झाली नाही की आपल्या देशाचे आपल्याही राज्याचं ते तिथं जाऊन नाव काढतील. असं काय म्हणतील? आणखी आमच्या राज्यात गेलो होतो त्या राजे, त्यांच्या घरात चहा भेटला नाही, पाणी भेटलं नाही, जेवण भेटलं नाही, बसण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही. माझ्या बाबाचं नाव खराब होणार. तुमनं बाप न खराब होईल. काय नाव? मी बोलले म्हणते आता सर्वांचं झालं व्यवस्थित. हो हो बरं चाल. मला राजे वगैरे कोणते कोणते? हो पा राजे सगळे राजे आले.